आमचे नेते आदरणीय आमदार के एन पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक भोगावती सहकारी साखर कारखाना लिमिटेड शाहूनगर परिते सर्व सभासद वर्ग, अधिकारी कर्मचारी, ऊस तोडणी कंत्राटदार आणि हितचिंतक तसेच सर्व संचालक मंडळ. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू सत्तारूढ आघाडीच्या वतीनं प्रचार मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी वसंतराव देशमुख हे होते तर स्वागत प्रास्ताविक सागर आवटेकर सर यांनी केलं. या मेळाव्यात बोलताना शंकर संगपाळ यांनी पुन्हा एकदा दादा लबाड असल्याचं सांगत दादांनी अनेक शिक्षकांना स्वीकृत करतो असं सांगून फसवलं असल्याचा आरोपही यावेळी केला. तर पॅनलचे मार्गदर्शक आमदार जयंत आसगावकर यांनी देखील उपस्थितांना संबोधित करताना या पतपेढीचा कारभार गेल्या 5 वर्षांमध्ये व्यवस्थितरित्या सुरू असून यावेळी देखील सभासद पतपेढी या कारभाराच्या आधारावर आपलं सतत देतील असा विश्वास व्यक्त केलाय. एक खऱ्या अर्थानं सत्यवती येणार आहे, चांगल्या बहुमतानं येणार आहे, किमान 300 ते 400 मतानं हे संचालक मंडळ निवडून येणार आहे आणि यामुळं खऱ्या अर्थानं या विरोधकांच्या पायाखाची वाळू असलेली आहेत आणि ते वेगवेगळे प्रयोग करायला लागलेले की सभासद कसे म्हणजे त्यांना काय आम्ही दाखवतात माहित नाही, ते सांगला तर ती भाषा बोलू शकते, माझ्या तुम्ही काय ती भाषा योग्य नाही बोललं त्यामुळे मी काय त्याच्यावरती बोलू शकत नाही. परंतु खरोखर त्या ठिकाणी तुम्ही पालन करा की चांगली लोक आम्ही तुमच्या समोर दिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सगळा भौगोलिक समतोल साधलेला आहे. म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी संचालक उपलब्ध व्हावा या हेतून खऱ्या अर्थानं आम्ही संचालक दिलेले आहेत. म्हणजे असं नाही की बाबा शहरातल्या माणसाला पुढतं जावं लागेल की शहरात कुठं संचालक आहे का नाही अशी वेळ आम्ही ठेवलेली नाही. लक्षात घ्या किंवा त्या ठिकाणी कुठल्याही तालुक्यात गेला तर त्या त्या भागामध्ये तुम्हाला संचालक दिलेला आहे, त्यामुळे येणाऱ्या या 7 तारखेला आमच्यासाठी 1 दिवस काढा, हे संचालक मंडळ तुमच्यासाठी 5 वर्षे काढेल ही ग्वाही या निमित्तात देतो. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की या सर्व 17 अंकींना प्रचंड बहुमताने आपण निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.